नमस्कार सर. नमस्कार। सर माझं नाव नरेश. तर मला वाहन चालवण्यासाठी कोणते कागदपत्र लागतील सांगता का प्लीज? हो, वाहन चालवताना तुमच्याकडे प्रामुख्याने चार कागदपत्रे असणं खूप महत्त्वाचं आहे। पहिलं म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना। वाहन चालवताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे। तिसरं डॉक्युमेंट म्हणजे इन्शुरन्स सर्टिफिकेट, विमा प्रमाणपत्र, आणि चौथं डॉक्युमेंट म्हणजे PUC सर्टिफिकेट। धन्यवाद सर, डॉक्युमेंट बद्दल माहिती सांगितली. डॉक्युमेंट्स कसे काढायचे याबद्दल थोडी माहिती सांगा. हो नक्कीच, चला तर आपण हे डॉक्युमेंट कसे प्राप्त करायचे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात। सर्वप्रथम वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन, यासाठी काय क्रायटेरिया असतो ते बघून घेऊयात। ड्रायव्हिंग लायसनचा काढण्यासाठी तुम्हाला वयाची 18 वर्ष ही कम्प्लीट झालेली पाहिजेत। तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वप्रथम लर्निंग लायसन काढावं लागतं। लर्निंग लायसन काढताना तुम्हाला parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो। अर्ज करताना तुम्हाला ॲड्रेस प्रूफ आणि एज प्रूफ यासाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतात। तर ॲड्रेस प्रूफ म्हणून आपण कुठल्या कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो हे आपण बघूया। ॲड्रेस प्रूफ म्हणून आपण आधार कार्ड, पासपोर्ट, इलेक्ट्रिक बिल या प्रकारचे डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो। आणि एज प्रूफ म्हणून आपण पॅन कार्ड, पासपोर्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी कुठलीही एक कागदपत्र आपण वेबसाईटवर अपलोड करू शकतो। त्यानंतर आपल्याला रोड सेफ्टी रूल्स आणि रेग्युलेशन यावर आपल्याला एक टेस्ट द्यावी लागते। ती टेस्ट पास झाल्यानंतर आपल्याला लर्निंग लायसन मिळून जाते। लर्निंग लायसनची वैधता ही 6 महिन्याची असते। लर्निंग लायसन मिळाल्यानंतर जेव्हा 1 महिना कम्प्लीट होतो त्यानंतर आपण ड्रायव्हिंग लायसनला ड्रायव्हिंग लायसन टेस्टसाठी अप्लाय करू शकतो। ड्रायव्हिंग लायसन टेस्ट जर आपण पास झालो त्यानंतर आपल्याला काही दिवसात ड्रायव्हिंग लायसन मिळून जाते। जर आपण ड्रायव्हिंग लायसन टेस्टमध्ये फेल झालो तर आपण रिटेस्टची फी भरून पुन्हा ड्रायव्हिंग लायसन टेस्ट देऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण ड्रायव्हिंग लायसन कसं काढायचं याची प्रोसिजर बघितली। वयाची 18 वर्ष पूर्ण झाली असेल तर आपण ड्रायव्हिंग लायसन या parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन ड्रायव्हिंग लायसनसाठी अप्लाय करू शकता आणि ही माहिती आपल्या मित्रांनाही सांगू शकता।